आणि आता बातमी मुंबईतून गायब होणाऱ्यांची. गेल्या काही वर्षात मुंबईतून गायब होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ झाली आहे. एवढे सगळे तरुण जातात कुठे, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सारख्या शहरात जिथे चौका चौकांवर सीसीटीव्हीची नजर आहे, ठिकठिकाणी पोलीस चौके आहेत, त्याच मुंबईत हरवलेल्या व्यक्तींच्या संख्येत मात्र सातत्यानं वाढ होतीये. त्यातही तरुण वर्गाचं बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त आहे. 16 ते 25 वर्ष वयोगटातल्या तरुणांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. 2014 साली 16 ते 25 वयोगटातील 5,617 मुलं बेपत्ता झाली होती. 2015 4,974 तर 2016 5,690 तरुण बेपत्ता झाले होते. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या काळात हा आकडा 5,876 वर जाऊन पोहोचलाय. अशा प्रकारे तरुणांची गायब होण्याची कारणही वेगवेगळी आहेत. खास करके इसमें देखा गया है कि कॉलेजियन ग्रुप के जो कॉलेजियन ग्रुप में जो आते हैं लड़के लड़कियां मिसिंग है काफ़ी, तो उनका एक तो इधर एग्ज़ाम में कभी फेल होना, मार्क्स कम आना, घर में झगड़ा होना, इसके वजह से माँ बाप की डांट मिलनी और कभी लव में भी फेल होना, ये सारी चीज़ें इसमें आती है. एकीकडे बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींची संख्या सातत्यानं वाढतीये, तर दुसरीकडे या बेपत्ता लोकांचा तपास मात्र गतीनं होत नाहीये. 2015 बेपत्ता झालेल्या 938 व्यक्ती अजून सापडलेल्या नाहीत. 2016 बेपत्ता झालेल्या 3,738 व्यक्ती अजूनही सापडलेल्या नाहीत. तर एप्रिल 2017 मार्च 2018 मुंबईतून 11,864 व्यक्ती बेपत्ता झाल्या, त्यातल्या 2,697 व्यक्तींचा शोध अजून लागलेला नाही. डिटेक्शन काफी कम हो रहा है, इधर पुलिस इसके पीछे इतनी सीरियस नहीं है कि केसेस उकेलने में करने में, इधर उनके पास पुलिस की इसके बारे में स्टाफ नहीं है कि क्या है एक कारण तो पता नहीं लग रहा है, पर ये बहुत सीरियस आंकड़ा है कहने जाने का, क्योंकि ये हमारा सारे लोगों को ये स्पर्श होता है. एकीकडे बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ आणि दुसरीकडे शोध लागण्याचा खालावलेला दर हा चिंतेचा विषय आहे. पण त्याही पेक्षा या व्यक्ती बेपत्ता का होतात याच्या कारणांचा शोध लावून त्यावर उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. सचिन गाड सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.